भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक डॉक्टर भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. या निमित्त दिल्ली दरबारी मराठवाड्याला आणखीन एक प्रतिनिधित्व मिळाले, तसंच कराड यांच्या रूपाने ओबीसी समाजालाही मोठी संधी देण्यात आली आहे. पाहूयात सविस्तर रिपोर्ट. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले यांच्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं डॉक्टर भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. कराड यांच्या रूपानं ओबीसी आणि मराठवाड्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. भागवत कराड यांचा अल्प परिचय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. डॉक्टर भागवत कराड यांचं MBBS आणि MS इथपर्यंत शिक्षण झालंय. ते भगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक आहेत. त्याचबरोबर वायस्के हॉस्पिटल आणि धन्वंतरी एज्युकेशन याचेही ते संचालक आहेत. त्यांचा राजकीय प्रवास पाहूयात. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात. 1995 ते 2010 दरम्यान 3 वेळा ते औरंगाबाद महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. 1997 ते 1998 दरम्यान ते औरंगाबादचे उपमहापौर होते. 2000 ते ऑक्टोबर 2001 आणि नोव्हेंबर 2006 ते ऑक्टोबर 2007 दरम्यान ते औरंगाबादचे महापौर होते. 1999 ते 2009 दरम्यान औरंगाबाद मनपात ते सभागृह नेते झाले. 2009 औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून ते भाजपचे उमेदवार होते, मात्र यात त्यांचा पराभव झाला. सध्या त्यांच्याकडे कुठली महत्वाची पदं आहेत ती एकदा पाहूयात. महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे ते उपाध्यक्ष आहेत. मराठवाडा वैज्ञानिक विकास महामंडळाचेही ते अध्यक्ष आहेत. रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेडचे स्वतंत्र संचालक आहेत. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.